एक्झामिनेशन कंडक्ट होणे हे सुरू झालं आहे पण एम एस सेट एक्झाम बाबतीत अद्यापही कुठलंही नोटिफिकेशन आपल्याला प्रोव्हाइड झालेलं नाही आहे मात्र एक्झाम लेट का होत आहे या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड झालेली नाही आहे तीच इन्फॉर्मेशन मी आजच्या लेसनमध्ये प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलचे एक टेलिग्राम चॅनल आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला जॉईन करा तिथेही सर्व अपडेट्स प्रोव्हाइड केले जातील आणि एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगतो हा व्हिडिओ तो मी वॉश टाइम वाढवा म्हणून करत नाही दुसरी गोष्ट सबस्क्राईबर वाढवा म्हणूनही करत नाही फक्त विद्यार्थ्यांना जे कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे तर अनेक विद्यार्थी असे असतात त्यांना वाटतं सर तेच तेच अपडेट देत आहेत पण विद्यार्थी अनेक नव्याने जुडलेले असतात त्या विद्यार्थ्यांना ही इन्फॉर्मेशन माहित नसते म्हणून मी एखादा अपडेट दोन ते तीन वेळा सांगत असतो ठीक आहे तर हे पा पहा अनेक विद्यार्थी काय करत आहे एम एस सेट एक्झाम कधी होणार या संदर्भात युनिव्हर्सिटीला कॉल करून विचारत आहे किंवा युनिव्हर्सिटीला मेल करत आहे पण एक लक्षात ठेवा युनिव्हर्सिटीने क्लिअर कट सांगितलं आहे की एम एस सेट एक्झाम घेण्यासाठी आम्ही तयार आहोत पण जी सीकडून त्याला अप्रुव्हल भेटलेला नाहीये म्हणजे यूजीसीला ॲक्रेडेशन प्रोसेस कम्प्लीट केल्याशिवाय ते अप्रुव्हल देता येणार नाही आणि जोपर्यंत अप्रुव्हल भेटत नाही तोपर्यंत एम एस सेट एक्झाम हा कंडक्ट होणार नाहीये म्हणजे एक गोष्ट मला क्लिअर सांगायची तुम्हाला की यामध्ये युनिव्हर्सिटीचा कुठलाही रोल नाही जोपर्यंत युजीसी युनिव्हर्सिटीला अप्रुव्हल देत नाही तोपर्यंत एम एस सी एट एक्झामला कंडक्ट होणार नाही ते अप्रुव्हल लेट का होत आहे या संदर्भात युनिव्हर्सिटीला ले विचारल्यानंतर युनिव्हर्सिटीच यावर आन्सर कुठलंच नाही म्हणजे युनिव्हर्सिटी याचा आन्सर सांगू शकत नाही तर लक्षात ठेवा सीनी जोपर्यंत एम एस सी एट एक्झामला अप्रुव्हल दिलेला नाहीये तोपर्यंत एम एस सी एट एक्झाम कंडक्ट होणार नाही आणि पुन्हा सांगाल यामध्ये युनिव्हर्सिटीचा कुठलाही रोल नाही युनिव्हर्सिटीने ऑलरेडी एम एस सी एट एक्झाम घेण्यासाठी तयारी दाखवलेली आहे फक्त वेटिंग आहे ती यूजीसी नेटचं अप्रुव्हलचे ठीक आहे तर जोपर्यंत यूजीसीचे अप्रुव्हल भेटत नाही तोपर्यंत एम एस सी एट एक्झाम कंडक्ट होणार नाही आणि कॅन्सल होणार नाही हे लक्षात ठेवा अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की एम एस सी एक्झाम कॅन्सल होणार आहे तर असं कधी होऊ शकत नाही कारण कुठलाही एक्झाम कॅन्सल डायरेक्टली होत नाही त्यासाठी अनेक प्रोव्हिजन फॉलो करावं लागतात त्या प्रोव्हिजन फॉलो केल्यानंतर तू त्या एक्झाम कॅन्सल होतो असा डायरेक्टली कुठलाही एक्झाम कॅन्सल होत नाही एम एस सी एट एक्झाम शंभर टक्के होईल फक्त थोडा लेट होऊ शकतो ठीक आहे तर अनेक विद्यार्थ्यांना माहीत नव्हते की एक्झाम हा लेट कोणामुळे होतोय तर युनिव्हर्सिटीकडून हा एक्झाम लेट होत नाही यूजी सीकडून याचं अप्रुव्हल होणं गरजेचं आहे आणि अप्रुव्हल झाल्याशिवाय एम एस सी एक्झाम होणार नाही आहे ठीक आहे तर तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर भेटला असेल अनेक नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना याबद्दल इन्फॉर्मेशन माहीत नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे जे जुने विद्यार्थी त्यांना कदाचित ही इन्फॉर्मेशन माहीत असू शकते ठीक आहे तर थँक्यू सो मच